पहिली ऑर्डर ही आपली चिकन मसाल्याची ती तयार करायला लागलो आहे, शाकाहारी याच्यानंतर तयार करणार. हे दोन चिकन मसाला आणि ही एक मटन फ्राय, ही ऑर्डर आपली तयार झाली आहे. मटन फ्रायला आपण रक्ती आणि चिकन 65 पण दिले. आता मी मसाला करायला लागलो आहे. आपल्याकडं पहिली ऑर्डर आलेली आहे ती म्हणजे शाकाहारी रस्सा पार्सल पाहिजे आहे, आणि आपण थोडंसं लिमिटेड केल्यामुळं आता परत त्यांना थांबा म्हणलं एक 15-20 मिनटं. रस्सा तुम्हाला नवीन फ्रेशही बनवून देतो, कारण आपण शाकाहारी पांढरा रस्सा परत आणि एकदा फोडणी मारायला लागलो आहे, कारण आपल्याकडे पार्सल ऑर्डर आहे. दुपारचे 2:15 वाजलेत. आपण चाललोय आता हॉटेलकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज मी सकाळी व्हिडिओ केला होता किटकॅट शेकचा, तो व्हिडिओ मी आता संध्याकाळी अपलोड करेन. त्याच्यानंतर आपण कंटिन्यू चालू करतोय. आज हॉटेलमध्ये आलेलो आहे. मार्केट आपल्या एका मेंबरला आणायला सांगितलंय जो इथे काम करतो, तो तू मार्केट वगैरे सर्व घेऊन येईल, कारण उन्हामध्ये परत फिरून तब्येत खराब करून घ्यायची इच्छा माझी पण नाही आहे. बाकी आज तंदूर नाही पेटवणार आहे, चपातीवरती आपल्याकडे लेडीज स्टाफ आहे, चपाती वगैरे ठेवणार आहे. शक्यता आहे की थोडं ग्राहक रिटर्न पण जाऊ शकतं, कारण इकडे आपल्याकडे जास्तीत जास्त तंदूरच्या रोट्याच पाहिजे बोलत आहेत ग्राहक. जे थांबतील ते ठीक आहे, बाकी जे होईल ते अपडेट तुम्हाला मिळतीलच. बाकी आत्ता आम्ही हॉटेलमध्ये आहे आणि आता साफसफाईला सुरुवात करणार आहे. 4-5 दिवस हॉटेल बंद आहे, म्हणजे येणं जाणं चालूच आहे, पण आपल्याला थोडीशी साफसफाई करावीच लागेल. साफसफाई झाल्यानंतर मग आपण चिकन मटन, चिकनची ऑर्डर दिली, चिकन येईल, मटन आपला माणूस घेऊन येईल, त्याच्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत. थोडीशी धावपळ होऊ शकते, आता साफसफाईला वगैरे सुरुवात करूया, त्याच्यानंतर मग जेवणाला, आणि जसं पुढं काय होईल ते अपडेट तुम्हाला मिळतीलच. आता बऱ्याच दिवसानंतर व्लॉग आज हॉटेलमधला चालू आहे, त्याच्यामुळे तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन बघत असाल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, आजचा जो संध्याकाळी व्हिडिओ म्हणजे तुम्ही हा बघत असाल, किटकॅट शेकचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा बघितला नसेल तर. बाकी आता सुरू करूया रोजच्या रुटीनला, बऱ्याच दिवसानंतर करतो आहे. आणि तुम्ही पण मिस केला असाल बहुधा की हॉटेलचे ब्लॉग, तर सुरू. तर इकडे बाहेरची साफसफाई वगैरे झालेली आहे, बाहेर म्हणजे वरती झाळी वगैरे कुठे धरलेली आहे ती सर्व मारली. बाकी फ्लोरिंग वगैरे क्लीन झाले, टेबल वगैरे क्लीन व्हायचे बाकी आहेत. वातावरण बरंचसं दमट आहे, अचानक वातावरण आता बदलायला सुरुवात झाली, वारा आता सुटलं आहे. मगापासून 38-39 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, आता थोडंसं डाऊन झालं असेल, मी चेक नाही केलं, तरी पण ह्या बाजूला जास्त उष्णता जाणवते आणि ह्या बाजूला थोडंसं ढगाळ वातावरण झाल्यासारखं होत आहे. ते 2-3 दिवस झालं वातावरण सडनली चेंज व्हायला लागलं आहे. पाऊस कधी पण पडू शकतो, कारण वातावरण तसं दमट होत आहे. आणि 4-5 दिवस झालं उष्णता इतकी भयानक वाढली की सांगू शकत नाही उष्णतेमुळे पाऊस कधी पडेल. बाकी आता सुरुवात करूया, आतली साफसफाई चालू आहे, बाहेरची झालेली आहे. थोड्या वेळानंतर आपला मेंबर येईल आणि ही टेबल वगैरे सेटअप लावायला चालू करेल, तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करूया. लाईट्स वगैरे आहे अवेलेबल. तर आपलं जेवण तयार झालं आहे, जेवण आज कमी ठेवलं आहे कारण 4-5 दिवसानंतर हॉटेल चालू केलं आहे, त्याच्यामुळं बिझनेसवरती थोडाफार फरक पडू शकतो, आज ग्राहक कमी होऊ शकतो. बॅकअप ठेवलं आहे, जर वाढले ग्राहक तर आपण जेवण बनवू शकतो. इथे आता राईस ठेवला आहे. आज तंदूर नाही चालू, त्याच्यामुळं चपातीचं पीठ मळलेलं आहे, थोडंसं पराठ्याचं पण पीठ मळून ठेवणार आहे. आता एक चपाती आपण गोळ मारून ठेवतो आहे, एक 2-3 ताटाच्या चपात्या करून ठेवणार आहोत, त्याच्यानंतर ग्राहक जसे होतील वाढतील तसे चपात्या करत राहायचं. आता मी मसाला करायला लागलो आहे. आपल्याकडं पहिली ऑर्डर आलेली आहे ती म्हणजे शाकाहारी रस्सा पार्सल पाहिजे आहे, आणि आपण थोडंसं लिमिटेड केल्यामुळं आता परत त्यांना थांबा म्हणलं एक 15-20 मिनटं. रस्सा तुम्हाला नवीन फ्रेशही बनवून देतो, कारण आत्ता सुरुवात झाली हॉटेलची, ही पहिली ऑर्डर आहे, आपल्याला नंतर रस्सा लागणार आहे, त्यामुळे त्यांचा स्पेशल आता 1.5 नारळाचा रस्सा आपण बनवतो आहे. त्यांनी जी आपली हॉटकेसमधली हंडी जी आहे स्टीलची मोठी, त्याच्यामध्ये 5-6 लिटर शक्यता आहे की मावत असेल, तेवढा त्यांना द्यायचा आहे. हा तेवढा होईल, मे बी जास्त होईल, 7 किंवा 8 लिटरपर्यंत. त्यांना 10 लिटर पाहिजे, आपण बनवलेला आहे आणि हा प्लस बरोबर 10 लिटर त्यांना आपण देणार आहोत. आता बनवायला सुरू करणार आहे पहिला हा शाकर असा, आणि झाल्या त्यांना पार्सल द्यायचं आहे. त्यांनी पार्सलसाठी किटली घेऊन आलेली आहेत त्यांची मोठी, त्यामुळं इथं प्लास्टिकचा वगैरे काही विषय नाही. त्यांना जसा रस्सा बनेल उकळी आल्यानंतर गाळून
थोडासा थंड झाल्यानंतर त्यांना ते भरून देणार आहोत आपण. हा इकडे आपण शाकाहारी पांढरासचा फोडणी मारायला सुरुवात केली आहे. मसाला आपला तयार झाला आहे. आता रस्सा बनवल्यानंतर गाळल्यानंतर हा त्यांना पार्सल द्यायचा आहे आपल्याला. आज पहिलीच ऑर्डर आली पार्सलची, ती पण शाकाहारी रस्सा. हा आपण तयार केलेला मसाला याच्यामध्ये टाकला आहे. आता हा पूर्ण याला तेल छोटेसोर भाजायचा. आणखीन त्याच्यामध्ये आपण गरम पाणी पण करून ठेवलं आहे शाकाहारी पांढरासासाठी. आणि आपल्याकडे स्टॉकचं पण पाणी आहे थोडंफार, ते ॲड करून आपण हा पांढरासा बनवूया आणि या पार्सल पहिली ऑर्डर आपली कम्प्लीट करूयात. हे स्टॉकचं पाणी म्हणजे आपण जे व्हेजिटेबल बॉईल करतो त्याचं पाणी असतं, ते आपण वापरतो शाकाहारासाठी. तर आता हे आपण याच्यामध्ये पाणी टाकलं आहे. आणखीन हा उकळी आल्यानंतर आपला पांढरासा तयार होतो. हा पहिली ऑर्डर आपण पार्सल देऊ शकतो. आपला रस्सा उकळी आला आहे, आपली पहिली ऑर्डर पार्सल झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहिला टेबल लागला आहे, फॅमिली आहे. याच्यामध्ये 3 नॉनव्हेज आणि 1 स्पेशल व्हेजची ऑर्डर आहे. ही ताटाला त्यांचे पराठे आहेत, तवा पराठा. चपाती आणि तवा पराठा दोन ऑप्शन ठेवले आहेत आज. त्यांना तवा पराठा पाहिजे होता, तर तू तवा पराठा भाजायला चालू आहे. बाकी त्यांच्याही इकडे 2 चिकन मसाला आणि मटणाची एक ऑर्डर आहे. ही त्यांचे 2 चिकन मसाला तयार झालेत, मटण फ्राय 1. आता स्पेशल व्हेज त्यांचं बाकी आहे, ते झाल्यानंतर ते पण पिकअप होईल. हे स्पेशल व्हेज पण तयार झालेत ताट त्यांचं. नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडं 2 चिकन मसाला. या ताटांना चपाती आहेत, 65 बाकी आहे. त्याच्यानंतर आपण हे ताट पिकअप करूयात. ही नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याकडं मटण मसाला 1 आणि 2 चिकन मसाला. या ताटांना पण चपाती आहेत, ताटं तयार आहेत, पिकअप करायचे आहेत. त्यानंतर पुढची ऑर्डर आपल्याकडं 2 चिकन मसाला आहेत. या ताटांना तवा पराठाची ऑर्डर दिली आहे. ही ताटं आपली तयार आहेत, ही पिकअप करूयात. त्यानंतर आपल्याकडं आता ऑर्डर आली ती काजूकुर्मा 1 प्लेट आणि 1 चपाती अशी ऑर्डर आहे. यांना ॲक्च्युली नॉनव्हेजमध्ये पाहिजे होतं मटण किंवा चिकन, पण आपल्याकडं संपलेलं आहे तर त्यांनी व्हेजमध्ये घेतलं आहे. तर मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत. आपल्याकडं क्लिअर झालेलं आहे, म्हणजे टेबल वगैरे गेलेले आहेत, ग्राहक नाहीत. आता शेवटचा टेबल आत्ताच गेलेला आहे. आता लाईट्स ऑफ करायला हरकत नाही. आपलं नॉनव्हेज जेवण संपलं आहे, शाकाहारी जेवण आहे ते पण आपण डिशमध्ये देऊ शकतो. बाकी मांसाहारी जेवण जेवढं होतं तेवढं संपलं आहे. शेवटला एक आपला टेबल आले होते, त्यांना मांसाहारी पाहिजे होतं, पण तांबडा रस्सा पूर्ण संपला होता आणि आपल्याकडं चिकन किंवा मटण नव्हतं अवेलेबल. अंडागिरी चालली असते त्यांना, पण त्यांना पाहिजे होता रस्सा त्याच्याबद्दल. पण ते शिफ्ट झाले व्हेजवरती. त्यांनी काजूकुर्मा 1 प्लेट आणि चपाती घेतल्या होत्या. तर ते पण आता शेवटचा टेबल त्यांचाच होता, ते गेले, सिंगल पर्सन होते. बाकी आता लाईट्स वगैरे ऑफ करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सुरू करतो आहे क्लोजिंगला. 1 तासभर लागेल क्लोजिंग करायला आणि त्याच्यानंतर बघू काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतील. तर पहिले लाईट्स ऑफ करतो बाहेरच्या. तर आज 4-5 दिवसानंतर हॉटेल चालू केलं, पण रिस्पॉन्स बऱ्यापैकी मिळाला. मला वाटत होतं की आज ग्राहक होतं आहे की नाही, थोडी शंकाच होती, कारण 5 दिवस सलग हॉटेल बंद आहे आणि त्यामुळे बरेचसे ग्राहक येऊन परत गेला असेल. आणि त्यामुळे आज बिझनेसवरती बऱ्यापैकी परिणाम होईल का काय असं वाटत होतं. पण मी आज दुपारीच बऱ्यापैकी व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा फेसबुकवरती ॲडव्हर्टाईज केली होती की आज हॉटेल चालू आहे म्हणून. त्यामुळे शक्यतो बरेचसं आपलं रेग्युलर ग्राहकच आले होते. फक्त एक शेवटचा टेबल झाला होता, ते बाहेरचे होते, पहिल्यांदा व्हिजिट केली, त्यांना पण जेवण आवडलं. बाकी जेवढे ग्राहक झाले तेवढे आज रेग्युलर होते. तर आता मी सुरुवात करतो क्लोजिंगला आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला असेल ते अपडेट देऊया. इकडे आता चपाती भाजायला चालू आहे, ते आपल्या स्टाफसाठी लागणार आहे. आम्ही आमचा स्टाफ अजून सगळेजण जेवायचो आहोत, त्यामुळे आता त्या आपल्यासाठी चपात्या भाजायला चालू आहेत.
बाकी जेवल्यानंतर मग किचनची क्लोजिंग आटपून घ्यायची. मित्रांनो, रात्रीचे 12:16 झालेले आहेत, 6 झाले तर आम्ही चाललो आहे घरी. क्लोजिंग वगैरे झालेली आहे. आज 5 हॉटेल चालू केले आणि 5 आज व्लॉग येतोय आपला. आज एक किटकॅट शेक कसं बनवायचं त्याचा व्लॉग मी संध्याकाळी अपलोड केला होता, तो पण आज शूट केला होता सकाळी घरी. आणि आत्ता आपण जो रेग्युलर आपला व्लॉग असतो हॉटेल संदर्भात तो चालू आहे. ग्राहक झाले बऱ्यापैकी, अनपेक्षित होतं का तर आपण 4-5 सलग हॉटेल बंद ठेवलं होतं कोणतीही कल्पना न देता आपल्या ग्राहकांना, कारण तब्येतच अचानक खराब झाली आणि त्याच्यानंतर मला कोणाला अपडेट करणं किंवा काहीच जमलं नाही. किरकोळ होतं, फ्ल्यू वगैरे अशी लक्षणं होती, ताप वगैरे, आणि त्याच्यानंतर गरमीमुळे ते जास्त झालं असं डॉक्टरांचं मत आहे. डिहायड्रेशन वगैरे, चक्कर येणे वगैरे ह्यासारखे प्रकार चालू झाले डिहायड्रेशनमुळं. बरेचसे पाणी प्या किंवा ते ORS ची पावडर वगैरे दिली होती, ती 2-3 ते पित होतो, त्याच्यामुळं थोडं आता रिकवर आहे. आज थोडं पूर्णपणे रिकवर नाही झालो अजून पण, पण ठीक आहे. आज म्हटलं बरेच हॉटेल्स बंद आहे, मेन म्हणजे आपला इन्कम सोर्स बंद आहे. आणि हॉटेल एकदा बंद झालं 4-5 की भयानक परिणाम होत होता इथे पहिला, पण आजकाल थोडंसं म्हणावं असं होत नाही. पब्लिसिटी झाली बऱ्यापैकी हॉटेलची आणि लोक अपडेट घेत असतात बहुधा. आपलं जे व्हॉट्सअपचं आपलं हॉटेलचं ग्रुप आहे किंवा फेसबुकवरती जो आहे त्याच्यावरती शक्यता आहे की बरेच मंडळी अपडेट घेत असतात, स्टेटस वगैरे ठेवतो. त्यामुळे मी आज जसं आज हॉटेल चालू करायचा निर्णय झाला त्याच्यानंतर मी प्रत्येक सोशल मीडियावरती अपडेट केलं होतं की आज हॉटेल चालू आहे, आणि त्यामुळे शक्यतो आपलं रेग्युलर ग्राहकाचं व्हिजिट केली त्यांनी. बऱ्याच दिवसानंतर फोन येत होते 4-5 झालं हॉटेल बंद का आहे किंवा आमची जेवणाची ऑर्डर होती वगैरे, त्यांना आचार्य आहे वगैरे अशी उत्तरं देऊन मी का बंद आहे ते कारण स्पष्ट सांगितलं. आता आपल्याकडे 1-2 पार्ट्या होत्या मध्यंतरी, पण ते तब्येतीमुळं हुकल्या पार्ट्या, कारण आपण आपली फिजिकल हेल्थ आपली ठीक नाही आहे, आपण तेवढा लोड घेऊ शकत नाही. तर मग विनाकारण एखाद्याची पार्टीची मोठी ऑर्डर घ्यायची आणि मग त्यांचं मूड खराब करायचं किंवा त्यांना व्यवस्थित सर्व्हिस नाही द्यायची या अशा गोष्टी होऊ शकतात. आता जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सांगतो की आम्ही स्वतः जेवण वगैरे विभाग सांभाळतो, त्याच्यामुळे ज्यावेळी आमची तब्येत बिघडते त्यावेळी हॉटेल बंद करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नसतो. किचन आमच्या हातामध्ये असतं, बाहेर आपल्याकडे आहे स्टाफ सर्व्हिसचा वगैरे किंवा ट्रेनिंगला वगैरे, पण जे जेवण वगैरे हा विभाग आहे तो आम्ही घरातले सांभाळतो. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या का नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.